नमस्कार आपलं स्वागत आहे डेली न्यूज पेपर मध्ये आजची तारीख आहे नऊ सप्टेंबर दोन हजार बावीस आणि आपण बघूया द इंडियन एक्सप्रेस आणि हिंदू सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेस पासून फ्रंट पेजला ही जे ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे राजस्थान गव्हर्नमेंटची परंतु ते आपल्यासाठी कामाची आहे ही जी स्कीम ते लॉन्च करत आहेत ज्याला म्हणजे जा म्हणता येईल अर्बन मनरेगा थोडासा ते लॉन्च करत आहेत नाव त्यांनी इंदिरा गांधीचं दिलं पण अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम करत आहेत ते सेम जशी आपण एमजी नरेगा करतोय महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना जी आहे तशीच ते शहरी भागात करत आहेत तर शहरी भागात केल्यानं काय होणार आहे ही खूप दिवसांपासून मागणी आहे स्पेशली करोना काळात करोनाचे लॉकडाऊन जेव्हा झाले मायग्रंट लेबर रिटर्न गेले रिटर्न गेल्यावर त्यांना त्यांच्या जे म्हणता येईल त्यांचे जे गाव होते तिथं त्या भागात कामं नव्हते फारसे या सगळ्या गोष्टी काय कळतं की खूप जास्त मागणी होती आणि खूप जास्त डिमांड होती की अर्बन ज्याला म्हणता येईल एक एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आपण आणायला पाहिजे रोजगार हमी योजना आपण आणायला पाहिजे शहरी भागात तर राजस्थान ती आणतंय काही दिवसाआधी त्यांनी जे म्हणता येईल सगळ्या नागरिकांसाठी मिडल क्लास जो आहे वगैरे पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना जी आहे ती म्हणता येईल सोश इकॉनॉमिक कास्ट मधून आपण घेतलेली आहेत बेनिफिशरी आणि ते गरीब आहेत तर जे हायर क्लास असेल ते स्वतः इन्शुरन्स घेतात प्रायव्हेट पण जो मिसिंग मिडल ज्याला म्हणता येतं त्या मिसिंग मिडल साठी सुद्धा यांनी सगळ्या फॅमिलीसाठी एक स्वतःची हेल्थ इन्शुरन्स स्कीम आणली आहे दुसरी ही अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, स्कीम आणलेली आहे लेबर रिफॉर्म्स मध्ये सुद्धा राजस्थान पुणे आहे तर ह्या वेलफेअर स्कीम ज्या आहेत सोशल वेलफेअर स्कीम जे आहे आपले ह्युमन डेव्हलपमेंट वाढवण्यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वाढवण्यासाठी किंवा आपले जे म्हणता येईल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत एस डीजी तर ते एस डी एस डीजी जे आहेत पूर्ण करण्यासाठी त्या सगळ्यांसाठी हे कामाचे आहेत फक्त राजस्थानचा एक प्रॉब्लेम हा आहे की त्यांनी काही दिवसांनी ओल्ड पेन्शन स्कीम पण चालू केली त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी की ते जे म्हणता येईल त्यांच्याकडे सध्या फायनान्सेस चांगले नाही आहेत त्यांचे आणि ते सुद्धा एक जे म्हणता येईल असं कर्जबाजारी असं राज्य आहे तर ह्या वेलफेअर स्कीम यांची तर गरज आहे याचा इश्यूच नाही काही परंतु स्टेट फायनान्सेस त्यांचे तेवढे चांगले नाही आहेत हे सेपरेट इश्यू म्हणू शकतो आपण त्याला हे थोडीशी जी न्यूज आहे की पंतप्रधान मोदी जी आहेत त्यांनी आपल्या याच्यामध्ये कर्तव्यपथ राजपथचं जे नामकरण होत आधी किंग्स वे होता नंतर व्हाईस जल म्हणता येईल नंतर झाला राजपथ आणि आता झालाय कर्तव्यपथ तर तिथे जो किंग जॉर्जचा स्टॅच्यू होता तिथे त्यांनी नेताजींचा स्टॅच्यू आता उभा केलाय तर या गोष्टी मधून थोडस जे म्हणता येईल सिंबॉलिक इम्पॉर्टन्स आहे किंवा थोडस पॉलिटिकल अँगल्स जर का सोडला तरी थोडस ज्याला म्हणता येईल सिम्बॉलिक व्हॅल्यू या गोष्टींना असते जेव्हा कोणी तिथं जातं आणि त्या गोष्टी बघतं तेव्हा थोडीफार सिंबॉलिक व्हॅल्यू त्याला नक्कीच असते दुसरं असं असतं की सोसायटीचा जो आपला जीएस वनचा प्रश्न आहे ना त्यामध्ये असे प्रश्न येतात की रिसर्जन्स ऑफ आयडेंटिटी म्हणजे लोकांना आपली ओळख आपली हे जास्त महत्वाची होत आहे किंवा जे म्हणता येईल सगळ्या लोक जे आहेत आपली आपली जी ओळख आहे सांस्कृतिक जी ओळख आहे ती आता ऍजर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत एकवीसव्या शतकामध्ये किंवा एकविसव्या शतकाला सेंच्युरी ऑफ रिसर्जन्स ऑफ आयडेंटिटीज सुद्धा म्हणतात तर जीएस वन मध्ये कुठेतरी हे तुम्ही लिंक करू शकता किंवा त्या अँगलनं काहीतरी एखादा प्रश्न बनू शकतो दुसरं आहे क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या ज्या सेकंड आहेत त्या इंग्लंडच्या महाराणी होत्या आणि त्यांचा मृत्यू झालाय ठीक आहे झाला झाला ते एनिवे ते सिंबॉलिक पद आहे त्यांचा काही अर्थ नाहीये त्यामुळं ठीक आहे दुसरं आपल्यासाठी कामाचं आहे की लडाख मध्ये भारत आणि चायनाचे जे भांडण सुरू आहे जो आपला ज्या फेस ऑफ जो याला म्हणता येईल चालू आहे त्या फेस ऑफ मध्ये आता थोडीशी एक डेव्हलपमेंट झाली आहे की गो जो गोगरा आणि हॉटस्प्रिंग हा जो भाग आहे इथे इथे बघा मॅप मध्ये दाखवलेला आहे दारबुक शोक दौलत बे हा असा आपला एक रस्ता जातो इथे गालवानला आपले भांडण झालेले आणि इथं स्प्रिंग आहे तर त्या हॉट स्प्रिंग मध्ये आता दोघांनी परत जाण्याचा निर्णय घेतलाय तर इतके दिवस बघा चायना जे आहे रिटर्न जायला तयारच नव्हतं किंवा अशा ठिकाणीच रिटर्न गेला जिथं भारतीय ऍडव्हान्टेजियस पोझिशन मध्ये होते आपण पुढं होतो किंवा आपल्यासाठी फेवरिंग टेरेन होतं किंवा आपल्या मागच्या ज्या बॅकअप सप्लाय चेन होत्या लॉजिस्टिक्स होत्या आपल्यासाठी हेल्पफुल होत्या तिथंच त्यांनी माघार घेतली आणि जे ज्याला म्हणता येईल थोडे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे तिथे त्यांनी पायर बसले तिथं ते, ते, बस ते मागं जायला तयार नव्हते हो मागच्या काही दिवसांआधी जेव्हा त्यांचे फॉरेन मिनिस्टर आपल्याकडे आले वॅंग इन धा नहीं, नहीं, नहीं तर ती व्हिजिट जे एकदम ज्याला म्हणता येईल शांततेत पार पडली त्या व्हिजिट बद्दल जास्त काही गाजावाजा झाला नाही आपणही त्यांना काही खूप मान सन्मान दिला नाही तर त्या व्हिजिट मध्ये ते काय म्हटले होते की तुम्ही पेट्रोलिंग पॉईंट आहेत असे मी सगळीकडे आणि ते पेट्रोलिंग पॉईंटचे नंबर आहेत नाव आहेत तर त्या पेट्रोलिंग पॉईंट जे आहेत ते आपल्या सीमेचे खूप आहे म्हणे तुम्ही आणि आम्ही थोडस मागे जातो म्हणे तर त्यांचे ह्याच्या टॅक्टिक्स आहेत की ज्याला म्हणता येईल एक कुटील किंवा चालक असं त्यांचं सगळं हे असतं की नाही नाही आम्ही मागे जात नाही जास्त तुम्हीच मागे जा तुमची चुकी आहे आपण काही आधी बघितलं की अमेरिकेचे आणि इंडियाचे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज चालू आहे उत्तराखंड मध्ये थोडे बाउंड्री पासून शंभर किलोमीटर वर चायना बाउंड्री एल एसी पासून तर तिथेही म्हणत होते चायना वाले की नाही नाही आपल्या बॉर्डर अग्रीमेंट आहेत आणि तुम्ही त्यांचं उल्लंघन करत आहात आणि जेव्हा तुम्ही गालवान मध्ये जे काही केलं किंवा सगळ्या आर्मीवर सगळ्या बॉर्डरवर जेव्हा इस्टर्न लडाख सेक्टरमध्ये तुम्ही एवढी मोठी आर्मी आणून ठेवली आणि ज्याला म्हणता येईल सगळं डिप्लॉयमेंट केलं टँक्स पासून सगळं मिसाईल पर्यंत तर मग ते कोणते अग्रीमेंट ते अग्रीमेंट कुठे गेले आपण पन्नास वेळा म्हटलं की अग्रीमेंट अग्रीमेंट तर त्यांचं जे एक दुटप्पी वागणं ज्याला म्हणता येईल की माझंच खरं माझाच फायदा हे आपल्याला प्रत्येक पदोपदी दिसतंय म्हणजे चायना इज नॉट टू बी ट्रस्टेड हा एक जो सिग्नल आहे तो पदोपदी आपल्याला मिळत राहतो दुसरी न्यूज आहे अमेरिका जी आहे हायेस्ट स्टुडंट व्हिसा इंडियाला आतापर्यंत त्यांनी इश्यू केले तर याचा तेच आपण दररोज बघतो की इंडियन स्टुडंट जातील पीपल टू पीपल कल्चर जो कल्चर कॉन्टॅक्ट आहेत किंवा आपले लोक तिथे जाऊन त्यांच्या इकॉनॉमीत हातभार लावतात इनोव्हेशनमध्ये हात भारला होतात त्यानंतर जे आहे आपले जे म्हणता येईल कॉन्टॅक्ट चांगले होतात डायस्पोरा जो आहे दोन देशांचे रिलेशन चांगले करायला मदत करतो इंडिया अमेरिका सिव्हिल न्यूक्लियर डील होण्या मधपासून तर सगळ्या गोष्टी चांगल्या होण्यापर्यंत आपल्या डायस्पोराचा किंवा आपला डायस्पोरा जो तिथे जाऊन इन्फ्लुएन्शियल झालाय त्याचा कुठेतरी लॉबिंगचा किंवा प्रेशर ग्रुपचा वाटा सुद्धा आहे नंतर ही महाराष्ट्र जी आपली न्यूज आहे की याकू मे म्हणजे ग्रेव वरून कोणीतरी ब्युटिफिकेशन केलं मग ते जे सपोर्ट ला वगैरे असा थोडासा अँगल आहे त्याला पण एक्झाम अँगलने खूप जास्त असं ते कामाचं नाही ही एन्व्हायरमेंट जी न्यूज आहे ही केस स्टडी म्हणून वापरू शकतो आपण पंजाबमध्ये जे आहे ना ते सगळ्यात कमी फॉरेस्ट आहे सगळं फॉरेस्ट कट कर करून शेती वगैरे करण्यात आली तिथं तर पंजाब ही न्यूज आपल्यासाठी थोडीशी कामाची आहे कारण की हे तुम्ही जे म्हणताय ते प्रत्येक गावात त्यांनी मी यावं हो की फॉरेस्ट जे आहेत एक दोन एकरांवर तीन चार एकरांवर बनवणं चालू केलंय तर यांना जे आहे ग्रीन कवर वाढणार कार्बन वगैरे सगळं जे एन्व्हायरमेंटच्या गोष्टी आपण बोलतो तर मी यावं हो की फॉरेस्ट तुम्हाला माहितच असेल काय असतं ते एका छोट्या जमिनीच्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं एकदम जवळजवळ लावणे डेन्स ज्याला म्हणता येईल फॉरेस्ट असं बनवतात लोकलच सगळ्या स्पेसिस घ्यायच्या परंतु वेगवेगळ्या उंचीचे वाढणारे झाडं घ्यायची काही झुडपं घ्यायची काही मोठे होणारे झाडं घ्यायचे आणि एकदम असं कमी जंगल बनवून टाकायचं तर याचा एन्व्हायरमेंटची केस स्टडी मध्ये टाकायला तुम्ही जेव्हा मध्ये लिहिता जीएस वन ला तर फारसा नाही पण थ्रीला किंवा इथिक्स मध्ये एन्व्हायरमेंट इथिक्सला थोडस किंवा एसे मध्ये ते सगळ्या ठिकाणी हे केस स्टडी म्हणून तुम्ही टाकू शकता की कशा प्रकारे वाढू शकतो आपण म्हणून नंतर ईडब्ल्यू एस कोटा याबद्दल सुप्रीम कोर्ट बघणार आहे की हे व्हायलेट करते का आपलं बेसिक स्ट्रक्चर बेसिक स्ट्रक्चर कसं व्हायलेट करेल ईडब्ल्यू करे एस कोटा तर फक्त इकॉनॉमिक आधारावर आर्थिक आधारावर आरक्षण देता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने इंद्र जजमेंट जजमेंटमध्ये एकोणीसशे ला म्हटलं होतं तर जर का त्यांनी तसं म्हटलंय आणि फिफ्टी पण आता जर का इकॉनॉमिक आधारावर आपण आरक्षण दिले त्या आरक्षणामधून एस सी एस टी ओबीसी एस सीबीसी जे आहेत त्यांना वगळलंय तर मग ते कॉन्स्टिट्यूशनचं जे आहे बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्याला व्हायोलेट करतं असं सुप्रीम कोर्टाने आता क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत आणि त्या आधारावर एडब्ल्यूएस कोट्याचा अभ्यास सुप्रीम कोर्ट करेल नंतर चायनाचं झालं पुण्यातील गणपती विसर्जनाबद्दल आहे ते आपल्याला फारस काही नाही इथे थोड्याशा डिफेन्सच्या न्यूज आहे की इंडियाने जे आहे स्टील मिसाईल फ्रिगेट गायडेड मिसाईल फ्रिकेट, फ्रिकेट के लिए। आनी जी आहे ती लाँच केली आहे आणि जे म्हणता येतील थोडंसं सबमरीन सोडलं तर सगळ्या प्रकारची शिप मिसाईल असो फ्रिगेट असो डिस्ट्रॉयर असो किंवा आता नवीन आपण जे एअरक्राफ्ट कॅरियर बनवलं या सगळ्या गोष्टी आपण स्वतःच भारतात बनवत आहे आणि आपल्यासाठी ही एक डिफेन्ससाठी आत्मनिर्भरतेसाठी ही एक चांगली गोष्ट आहे नंतर क्विक रिएक्शन सर्फेस टू एअर मिसाईल म्हणजे जमिनीवरून हवेत मारा करणारी म्हणजे येणाऱ्या मिसाईल किंवा जे म्हणता प्लेन वगैरे जे असतात तर त्यांच्या विरुद्ध काम करण्यासाठीची मिसाईलची सुद्धा चाचणी घेण्यात आली आहे हे एक्झामला सरळ सरळ येत नाही आणि फक्त कदाचित एखादी गोष्ट जर का कधी इम्पॉर्टंट खूपच वाटली तरच येत यामध्ये भरपूर आपल्या कामाच्या न्यूज आहेत आज हे चित्त जे आले त्यांना क्वारंटाईन मध्ये ठेवलंय आता पन्नास चित्ते घेणार आहे आपण नामीकडून आणि ते रिट्रोड्युस करणारे म्हणजे दोन चार घेऊन ते मेले वगैरे त्यामुळे आपण एक साइजेबल पॉप्युलेशन टाकणार आहे कोनोपालपूर मध्ये पहिल्या सुरुवात तिथून करणारे हा हिजाबचा इश्यू जेव्हा काहीतरी फायनल जजमेंट येईल तेव्हा बघू आपण फक्त इव्हॉल्ग असताना थोडस यामुळे बघायचं अधून मधून किंवा तुमच्या लक्षात राहत नेहमी करता आणि अजून एक गोष्ट अशी की यामधून फंडामेंटल राईट्सच्या रिलेटेड काहीतरी प्रिलियम्स मध्ये प्रश्न पडू शकतो किंवा सेक्युलरिझमचा मेन्स मध्ये पडू शकतो हे दाखवलं की लडाखच्या सॅन्च्युरीज मध्ये वाईल्ड लाईफ पॅनल जे आपलं नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ आहे त्यांनी आर्मीसाठी एअरफोर्ससाठी जे आहेत जागा दिल्या आहेत तर तेच आहे डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट किंवा जे म्हणता येतील डिफेन्स नीड्स वर्सेस एन्व्हायरमेंट तर त्या डिबेट मध्ये आपण थोडस बॅलन्स करायला हवं सगळीकडं करा। टीबी जर बघितलं आपण दोन तीन दिवसाआधी की कशी तीन नवीन औषधं आलेली आणि त्या औषधांद्वारे कसं ज्याला म्हणता येतील टीबीच कंट्रोल केलं जाऊ शकतं तर आता हे एक नवीन हे आलंय की पूर्ण जो जिनोम आहे त्याचा जो टीबीचा जो डीएनए असतो बॅक्टेरियाचा तो जर का आपण सिक्वेन्स केला तर नवीन मशीन आल्या आहेत त्या फास्ट करू शकतात एक ट्रू नॅट नावाची मशीन आली की त्याला फारसं काही लागत नाही सरळ ते जे आहे पी करू शकते पॉलिमर चेन रिएक्शन आरामात ती मशीन करू शकते कुठेही ज्याला म्हणता येतील दुर्गम अशा भागात सुद्धा आणि छोटीशी मशीन आहे पोर्टेबल मशीन आहे तसंच जर का असे जिनोम सिक्वेन्सिंग आपण करू शकलो तर मग लवकर आपल्याला कळायला मदत होईल कारण की कल्चर यायला वगैरे वेळ जातो आणि ते रेजिस्टन्स करायला करा वेळ जातो की तो जो बॅक्टेरिया टीबीचा तो कोणकोणत्या तुमच्या औषधांना आहे हे याच सरळ एक्झामला येणार नाही फक्त सायन्स अशा वाचल्या तर मग ते जे प्रश्न येतात ते थोडं कळत हे एक माणूस गोल्डन टेम्पल जवळ निहंग यांनी मारलेला आहे ते निहंग जे आहेत ते थोडे शस्त्रधारी सिक गार्ड टाईप असतात इथे थोडी इमेजेस आहेत त्याच्या कि ते थोडं व्हायलेंट आहेत किंवा कायदा हातात घ्यावा का किंवा त्यांचे शस्त्र बाळगण्याची परवानगी या अँगलने थोडासा तो इश्यू जातो नंतर टीबीची दुसरी एक न्यूज आहे की टीबी मुक्त भारतसाठी लोक जे आहेत आता त्या आपण एक नवीन स्कीम लाँच करत आहे की एन जी ओ आहेत कॉर्पोरेट्स आहेत किंवा इंडि व्यक्ती जरी असतील ते टीबीच्या पेशंटला दत्तक घेऊ शकतील दत्तक म्हणजे कसं त्यांचं मंथली एक जे राशन असतं बॅलन्स डायट त्यांच्यासाठी जे गरजेचं असतं कारण की न्यूट्रिशन अंडर न्यूट्रिशन न्यूट्रिशन हाच कुपोषण हा सगळ्यात मोठा फॅक्टर टीबी होण्यामागे आणि टीबी लवकर बरान होण्यामागे तर मग जर का त्यांना हे स्टँडर्ड डायट जर का मिळालं जर का कोणी स्पॉन्सर केलं तर त्यांना मदत होईल सरकार तर देतोच दर महिन्याला पाचशे रुपये देतो त्यांना साठी परंतु अजूनही जर का त्यांचं डायट पूर्ण जर का आपण इन्शुअर करू शकलो तर जे म्हणता येईल हे लवकर बरे होतील आणि त्यासाठी आता नवीन अडॉप्ट करण्यासाठी आपण एक स्कीम लॉन्च करत आहे इथे नाही आपल्या कामाच एक छोटीशी न्यूज आहे की इंडिया जपान जे आहे टू प्लस टू डायलॉग आहे टू प्लस टू डायलॉग म्हणजे डिफेन्स आणि फॉरेस्ट फॉरेन मिनिस्टर दोन देशांचे भेटतात आणि ते जे काही असतील त्यांच्या बद्दल चर्चा करतात तर इंडियाचा जो आहे टू प्लस टू डायलॉग हा सगळ्या क्वाड देशांशी आहे म्हणजे ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका सगळ्यांशी आपला टू प्लस टू डायलॉग आहे आणि मग त्यांनी आता रिसेंटली काय सिच्युएशन आहे कसं आहे काय करायचं ते थोडं अनालाइज केलं आणि जपान आपण बघितले की त्यांचं डिफेन्स वाढवणार आहे आणि आपण सुद्धा त्याला सपोर्ट करते तर पुन्हा पुन्हा ते असते की बांगलादेशच्या पीएम आल्या मग काय झालं मग दोन देशांच्या संबंधात काय सुरू आहे रोज गरज नाही टीचर नवीन याच्यात काय बदलतंय न्यू एज्युकेशन पॉलिसी वगैरे मग जर का न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्याला चांगल्या रीतीने इम्प्लिमेंट करायची असेल तर आपल्या शिक्षकांच्या ट्रेनिंग वर लक्ष द्यायला पाहिजे एवढी एकच लाईन यामधून उचलण्यासारखी आता हे जे कर्तव्य सेंट्रल विस्टाचं ओपनिंग झालं त्याबद्दल दोन कॉन्ट्रास्टिंग ओपिनियन आहेत एक बीजेपी वाल्यांचे आहेत एक त्यांच्या ते म्हणता येईल क्रिटिसाइज आहेत की हे म्हणतात नाही नाही चांगलं आहे असं आहे तसं आहे ते म्हणतात नाही नाही याचा काही गरजच नाही हे आपल्याला काही गरज नाही याची इथे हे डॉक्टर आहेत त्यांचं म्हणणं आहे की लहान मुलं जे आहेत त्यांचे आयसाईट आपल्या इकडे गावाकडे वगैरे खूप जणांना चष्माची गरज असते पण ती भेटत नाही लवकर तर आपण जे आहे मुलांकडे लवकर लक्ष द्यायला पाहिजेत त्या बाबतीत हे पाकिस्तानचं फ्लड आहे तिथे नंतर इंडियाने रिस्पॉन्स दिलं आहे की ठीक आहे आम्ही पैसे देऊ तुम्हाला मला वगैरे पण मग आता ते म्हणतायत ती जे आहेत पाकिस्तानचे त्यांचं डोमेस्टिक पॉलिटिक्स आहे आपलं डोमेस्टिक पॉलिटिक्स आहे आपल्या लोकांनाही पटायला पाहिजेत तसं थोडस ते पुन्हा पहिले पाडे पण जाऊन आहे चायना सोलर पॉवर सेमी सॅटेलाइट ड्रोन त्यांनी एक नवीन बन ड्रोन बनवलाय तो मोठा आहे आणि तो ज्याला म्हणता येईल वीस किलोमीटरच्या उंचीवर उडतो ढगांच्या वरती वर ज्यामुळे त्याला वर सनलाइट कॉन्स्टंटली मिळेल आणि तो चालू शकेल तर हा काय करेल म्हणजे मिनी सॅटेलाइट सेमी सॅटेलाइट का म्हणलंय कारण की तो एकतर त्या उंचीहून उन जे आहे सॅटेलाइट जे कामं करतोय तसे करतोय सॅटेलाइट कोणते मेनली अर्थच्या सर्फिसवर नजर ठेवायचं दुसरे देश असतील तर त्यांच्यावर आपण जे म्हणताय हेरगिरी करण्यासाठी स्वतःचा असेल तर मग ऍग्रिकल्चरसाठी फॉरेस्ट फायरसाठी किंवा नॅचरल डिझास्टरच्या काळात तर ठीक आहे समजा यात ह्या गोष्टी माहीत असल्या की यातून असं समजा सायन्स अँड टेक्चर का चा प्रश्न आला तर मग हे नॉलेज असल्यावर आपण थोडं सोडवू शकतो ग्लोबल ऑइल प्राइसेस थोड्या पडलेल्या आहेत डॉलर डॉलरवर आलेल्या आहेत कदाचित ऐंशी पर्यंत खाली येतील आणि आल्या तर खूपच आपल्यासाठी बरं होईल कारण काय तर का चायनाने जे आहे कोविडचे लॉकडाउन्स लावलेले आहेत आणि अमेरिके आणि वेस्टर्न वर्ल्ड मध्ये आहे मग मागणी कमी होईल मागणी कमी झाली की जाऊ शकते एक नवीन स्टडी आली की कांदे खाल्ल्याने म्हणजे उंदरांवरही स्टडी केली अजून माणसांवर झालेली नाहीये कांदे खाल्ले तर तुमची ब्लड शुगर कमी राहू शकते किंवा कंट्रोल राहू शकते पण मग त्यांनी कांदे खूप सारे खाल्ले म्हणजे जवळपास पै खूप जास्त कांदे घालायला लागतील त्यातलं जे एक ऍक्टिव्ह मटेरियल आहे त्याचाही थोडासा अभ्यास सुरू आहे पण जर का इथल्या एका डॉक्टरांचं म्हणणे जर का असं असतं आपल्याला सगळे इंडियन्स रोजच कांदे खातो आपण मग आपल्यातलं कोणाला लवकर डायबिटीस व्हायला नाही पाहिजेत पण आपले एवढे लोक डायबिटीक हे किंवा इंडिया डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड आहे तर याच्यावर काही जर का नवीन आलं तेव्हा बघू पण एक इंटरेस्टिंग अशी ती गोष्ट आहे नंतर हे सायबर कॉक्रोचेस टू हेल्प इन अर्बन सर्च रेस्क्यू मिशन जे छोटे छोटे जे आहेत ज्याला म्हणता येईल रोबोट नॅनो रोबोट सारखे नॅनो तर नाही पण मायक्रो रोबोट सारखे थोडे आणि ते जातील सगळीकडे आणि जे म्हणता वेळेस बिल्डिंग पडली खाली दबलेले तर आत जाऊन शोधणे किंवा जिथे काही रेडिओ मटेरियल आहे तिथे जाऊन शोधणे म्हणजे जिथं माणसांना धोकादायक अशा ठिकाणी जाऊन ते काम करू शकतील यात असं खूप नवीन काही नाही फायनान्स मिनिस्टर म्हणतात की सगळ्यांनी एकत्र काम करायला पाहिजेत कोऑपरेटिव्ह फेट्रॉलिझम दाखवायला पाहिजेत ही न्यूज कामाची आपले इन्फ्लेशन खूप जास्त वाढलंय कालच आपण बघितलं की हिंदूमध्ये एक आर्टिकल होतं एडिटोरियल होतं की फक्त तुम्ही इन्फ्लेशन टार्गेट करून किंवा मॉनिटरी पॉलिसी जी आहे सेंट्रल बँक जी आहे फक्त व्याजदर वाढवून तुम्ही इन्फ्लेशन जे आहे ते कंट्रोल करू शकत नाही महागाई ते कंट्रोल करू शकत नाही तुम्ही कारण की सप्लाय साईड गोष्टी जर का ऑइलचं सप्लाय कमी होणार आहे तर तुम्ही किती पैसा सर्कआउट करणार यामधून इकॉनॉमी मधून आणि तुम्ही जितका पैसा काढून घ्याल तर तितकी डिमांड कमी होणार ग्रोथ हॅम्पर होणार लोकांचं जे आहे जीवनावश्यक वस्तूंवर सगळा पैसा खर्च झाला तर इतर गोष्टी कधी घेतील इतर गोष्टी आणि सेवा नाही घेतल्या तर इकॉनॉमी कशी वाढणार किंवा मग जे म्हणता येईल आपली ग्रोथ कमी होणार तर यांनी आता सेव्हन्टी फाईव्ह बेसिस पॉइंट जे आहे ज्याला म्हणता येतील खूप मोठा हाईक करत आहेत ते, ते रेटमध्ये सेंट्रल बँक युरोपियन कमिशनच्या आणि आता त्याने तसं केल्याने काय होईल ते, ते सेम कि बा मनी का सप्लाय कमी करा मनी सप्लाय कमी केला की डिमांड कमी होईल तर बघू आता काय होईल आणि हे सगळं मोस्टली आता कोविडचा इशू होताच की ज्याला म्हणता येतील सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्या होत्या पण हा इशू जो यांचा मेन आहे तो युरोप रशिया सोबतच युक्रेनचं जे युद्ध आहे त्याचं आहे आणि आपण रोजच बघतोय ते कसं अफेक्ट करत आहे इंडियाने जे नॉन बासमती राईसवर वीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावली काय लावली असेल आपण कारण की सुरुवातीला पाऊस पडला नाही नंतर झारखंड वगैरे सारख्या राज्यांमध्ये दुष्काळ यावेळेस तिथला आपलं इंडियाचं ओव्हरऑल तांदूळ जे आहे राईस उत्पादन जे आहे ते थोडं कमी होईल आणि मग ते एक्सपोर्ट केलं तर आपल्या प्राइसेस वाढतील पण सध्या ग्लोबल अॅग्रिकल्चर मार्केट जे आहेत कमोडिटी आहेत त्यामध्ये खूप जास्त भाव वाढ सुरू आहे तर ग्लोबल किमती वाढतील कारण की इंडिया लार्जेस्ट ऑइल राईस आपण एक्सपोर्ट मधला तर बाकी आपल्या कामाचं काही नाही आहेत एलिझाबेथ वारलं पण ठीक आहे आता त्याचं आपण काय करावं यामध्ये एक छोटीशी कामाची गोष्ट आहेत जे आहे ते दोन बिलियन देणं थांबवलं होतं मिलिटरी एड मध्ये आणि पाकिस्तान पाकिस्तानचा तालिबानला सपोर्ट आणि त्यांच्या सपोर्ट मुळे तालिबान इतक्या लवकर जिंकलं किंवा ती पंजेशीर व्हॅली जी होती ती मागच्या वेळेस तालिबान जिंकून होतं शिकलं तर यावेळेस पाकिस्ताननं आपले ड्रोन वगैरे फायटर प्लेन पाठवून फायटर हेलिकॉप्टर पाठवून तालिबानला मदत केली ती व्हॅली जिंकून दिली सगळं तर असं सगळं असून सुद्धा अमेरिका त्यांना सोडू नाही शकत कारण की त्यांचे जे आहेत पाकिस्तानमध्ये अजूनही मिलिटरी बेसिस छोटे मोठे एअर बेसिस आहेत तिथून ते अफगाणिस्तानवर लक्ष ठेवतात हो किंवा जवाहिरेला मारण्यासारख्या गोष्टी त्या थोड्या पाकिस्तानच्या सपोर्ट सुरू असतात नंतर लीज ट्रस्ट या एनर्जी प्राइस त्यांचं म्हणणं एनर्जीच्या आता किमती कशा कमी करायच्या आम्ही किंमत लावू त्याच्यावर कॅपिंग करू आणि फ्रॅकिंग वर जो बॅन होता त्यांचा म्हणजे नवीन ज्याला म्हणता येतील हायड्रोकार्बन वर ते आता बंद करणार आहेत त्या म्हणजे एन्व्हायरमेंटचा लॉस आहे आणि सगळे टेक्निकली त्या युद्धाचीच आउटकम आपल्याला सगळे बघायला मिळतं तर आता आपण बघूया द हिंदू द हिंदू मध्ये काय ते सेम न्यूज पेट्रोल पौ, पेट्रोलिंग पॉईंट कोग्रा आणि जो एरिया आपण ते बघितलं एलिझाबेथ वारला त्यांचंही ठीक आहे एस सीने सुप्रीम कोर्टाने जे आहे सर्वोच्च न्यायालयाने तीन प्रश्न डिसाइड केले की ईडब्ल्यूएस कोर्टाचं व्हॅलिडिटी डिटरमाईन करण्यासाठी किंवा जे म्हणता येतील कॉन्स्टिट्युशनॅलिटी डिटरमाईन करण्यासाठी तीन प्रश्न त्यांनी तयार केले आहेत ते तीन प्रश्न काय तेच व्हायलेट करत का बेसिक स्ट्रक्चर ते आपण बघितले एक न्यूज आपण ब थोडीशी बघितली नाही ती ही आहे की आपण जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये जो आहे एकशे बत्तीसव्या स्थानावर पुन्हा ड्रॉप झालो आहे म्हणजे की एकशे तीसपर्यंत आपण डेव्हलपमेंट केली होती आपलं ह्युम सगळ्या जगाचाच ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स थोडासा कमी झालेला आहे आणि भारताचा थो सुद्धा थोडासा थो थो कमी झाला आहे आपला जो होता तो ज्याला म्हणता येईल झिरो पॉईंट सिक्स फोर फाईव्ह वगैरे होता आता तो झिरो पॉईंट सिक्स थ्री पर्यंत आलाय थ्री थ्री पर्यंत आणि जगाचा सुद्धा असाच थोडासा कमी झालेला आहे बेसिस पॉइंट मध्ये का झालेलं आहे कारण की करोनामुळे खूप साऱ्या डेथ झाल्या लॉकडाऊन झाले एम्प्लॉयमेंट गेली कर्ज वाढले सुसाईड वाढल्या अन्नधान्य लोकांचे इन्फ्लेशन वाढलं अन्नधान्याच्या जे म्हणता येतील गरजा पूर्ण नाही झाल्या युक्रेनचं युद्ध त्यात आलंय नंतर जे म्हणतात ओव्हरऑलच सगळ्या अँगलला ना, नॅचरल डिझास्टर खूप सारे आले तर या सगळ्या गोष्टींमुळे जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट थोडंसं काही जागा नेक्स्ट वर्षी पुढच्या वर्षी आता कोविड डेथ जेव्हा नसतील तेव्हा पुन्हा इम्प्रुव्हड वाटेल परंतु ओव्हरऑल जे आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आपल्याला एक्झामसाठी खूप कामाचं आहे हे जी एस टू मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट खूप कामाचं आहे आणि त्यावर प्रश्न येत राहतात दरवर्षी येतात कंपल्सरी प्रश्न येतात ह्युमन डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्या रिलेटेड गोष्टी त्यामध्ये काय काय पॉवर्टी जीएसटू चे गोष्टी जर का आपण केल्या तर पॉवर्टी बद्दल आहे गरिबी बद्दल आहे आणि ह्युमन डेव्हलपमेंट बद्दल आहे मग ते कसा फरक पडतो ते कशी अॅलिव्हेट करायची गव्हर्नमेंट स्कीम कोणत्या आहेत या गव्हर्नमेंट स्कीमचा फायदा पूर्णपणे का नाही पोहोचला किंवा कशा पद्धतीने आपण डिवाइस करायला पाहिजे या सगळे जी डिम ओव्हरऑल जी ज्याला म्हणता डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटची जी एक डिबेट आहे किंवा सोशल वेलफेअरची जी डिबेट आहे ह्युमन डेव्हलपमेंटची डिबेट जीएस टू आज चांगल्या प्रकारे कव्हर करतं आणि जीएस वन मध्ये सोसायटीचा भाग म्हणून कधीतरी टाकू शकता जसं की दोन हजार वीस मध्ये जीएस वन जीएस टू जीएस फोर सगळीकडे तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तो युएनडीपी ज्या युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम हे रिलीज करत असतं दरवर्षी करत असतं त्यांचे तीन पॅरामीटर्स आहेत एक तर लाईफ एक्सपेक्टन्सी एट बर्थ म्हणजे जन्मता तुमची ती म्हणता येतील किती वर्ष जगण्याची तुमची प्रोबॅबिलिटी आहे ती मागच्या वर्षी म्हणजे आधी आपली एकोणसत्तर वर्षे, वर्षे होती ती आता सदुसष्ट वर्ष झाली कारण की कोविड मध्ये खूप सारे लोक मृत्यू पावले ऍव्हरेज आहे तो दुसरा आहे की मिनी इयर्स ऑफ स्कुलिंग म्हणजे तुम्हाला किती वर्षाचं शिक्षण मिळत आहे आणि तिसरं आहे की तुमचं पर कॅपिटल इन्कम किंवा देशाचा तुमचा जीडीपी जी, ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅप म्हणजे जन्म झाल्यावर किती वर्ष जगू शकता तुम्ही म्हणजे लाईफ सायकलमध्ये किती वर्ष एक्सपेक्टेड आहे किंवा हा माणूस जगेल आणि जे म्हणता येईल शिक्षण किती वर्ष मिळेल आणि शेवटी तुम्हाला पैसे किती आहेत तुमच्याकडे कारण की त्या पैशाच्या आधारावर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे किंवा कोणतेही सर्व्हिसेस तुम्ही जर का घ्याल किंवा तुम्ही न्यूट्रिशन जे घ्याल अन्न जे म्हणता येतील बॅलन्स डाएट तुम्ही घेऊ शकता का नाही हे तुमच्याकडे असणाऱ्या पैशांवरच अवलंबून असतं तर या तीन गोष्टींच्या आधारे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे युएन रिलीज करत असतं यु एन अजून एक आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स तर नॉर्मल जी पॉवर्टी असते त्या पॉवर्टीला म्हणतो आपण सिंपल लाईन पॉवर्टी असते की यामधून किती आलंय तुमचं इन्कम किती आहे याच्या खाली असाल तर तुम्ही पूअर आहात गरीब आहात याच्यावर असेल तर तुम्ही गरीब नाही पण त्यामधून सगळं पिक्चर दिसत नाही यु जी पी मल्टी आहे पॉवर्टी पॉवरटी इंडेक्स सुद्धा रिलीज करतं आणि त्यामधून ते बघतं की घर कसं आहे कच्चा मकान आहे का पक्का मकान आहे तुम्हालाकडे कोणते ॲसिड आहे तुमचं घरात तुम्ही स्वयंपाकासाठी कोणतं वापरता इंधन गॅस वगैरे वापरताय का अजून चूल आहे किंवा जे म्हणता येईल पिण्याचं पाणी कसं आहे सॅनिटेशन सर्व्हिसेस आहेत का घरात कुणी ग्रॅज्युएट आहे का या सगळ्या गोष्टींच्या आधारे ते मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स रिलीज करतात आणि तो सुद्धा खूप कामाचा आहे वेस्ट बेंगल हे थोडस पॉलिटिकल न्यूज आहे पण तिसटा वाटर सेटलमेंट ना होण्याचं मोठं कारण म्हणजे बंगाल वेस्ट बेंगालचा आक्षेप हा सुद्धा आहे डिलिमिटेशन पुण्यात होणार त्याचं फारसं काही नाही हे एक केस स्टडी आहे की जे इन्स्टंट लोन ऍप्स आहे अजून तुम्ही खूप साऱ्या न्यूज मधून वाचलं पण असेल मोस्टली चायनीज ओरिजिन जे ऍप्स आहेत ऍप्स डाउनलोड करा तुम्हाला इंस्टंट लोन मिळेल आणि जे एक थोडस ज्याला म्हणता येईल फसवणुकीचाच प्रकार आहे थोडं फिशिंग अटॅकच आहे हा कारण की तुम्हाला लोन घ्या तुमची सगळी इन्फॉर्मेशन घेणार इन्फॉर्मेशन घेतली की त्यामध्ये जे आहे तुम्हाला सगळी तुमची ऍक्सेस मागणार ते तुमच्या फोटोज मीडिया सगळ्या गोष्टींना मग ते वापरून नंतर जर का तुम्ही लोन नाही भरलो तुम्हाला हरास करणार तुमचे फोटो रिलीज करतो असं करतो तसं करतो तुम्हालाच नाही तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हरास करणार तर नंतर त्यांचं जे आहे लोन जास्त काय नाही आधार कार्ड पॅन कार्ड थोडस नाव वगैरे बस आणि ऍप सगळी माहिती तुमची घेऊन ठेवाल नंतर यामधून तुम्हाला जवळपास दोनशे ते तीनशे टक्के त्याच्यावर व्याज द्यावं लागेल दरवर्षी आणि ज्या छोट्या मोठ्या भारतीय एनबीएफसी छोट्या मोठ्या ज्याला म्हणतात नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी त्या थोडेसे इंटरमिडियेटी म्हणून काम करतात बाकी कॉल सेंटर हे देशभरात ते फोन करतील त्रास देतील ते नाही झालं तर मग जसं सावकार गुंडे पाठवतो तसं पाठवून तुमच्याकडून वसुली करतील आणि यामधून खूप साऱ्या सुसाईडच्या घटना झाल्या जेव्हा तुमचं लोन ते ते केलं लगेच घेणार प्रोसेसिंग फी आणि छोटं लोन पन्नास हजार एक लाख असं आणि कोरोनामुळे ह्या गोष्टी खूप वाढल्या आणि डिजिटल आपल्या इकडे खूप जास्त झाले लोक तेवढे अजून ज्याला म्हणता येईल डिजिटल लिटरसी तेवढी नाही पण स्मार्टफोन सगळ्यांकडे आले तर मग खूप सारा तुमच्याकडून इंटरेस्ट रेट लावणार नाही जमलं तर मग तुम्हाला हरास करणार आणि आता जे आहे गव्हर्नमेंट हे सगळं रेग्युलेट करायला बघतोय आरबीआय परंतु अजून ते पूर्णपणे झाले नाही आणि यामधून जे आहे लोक ज्याला म्हणता येतील खूप जास्त यात फसलेले आहेत अजूनही पुन्हा तुम्ही लोन रिपे केलं त्याबद्दलही काही इन्फॉर्मेशन असते म्हणजे फुल सावकारासारखं आहे की तुम्ही लोन दिलं त्याची व्यवस्थित रेकॉर्ड नाही मग नंतर म्हणणार दिलं नाही किंवा कमी आहे किंवा अजून तुमचं व्याज बाकी अशा गोष्टी म्हणजे सगळ्या अँगलने हरासमेंट करणार तर जे आपल्यासाठी कामाचं असं की इंटरनल सेक्युरिटी आहे किंवा डिजिटल लिटरसी आहे किंवा हरासमेंट ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे सेफ्टी व्हाईल युझिंग द इंटरनेट ह्या सगळ्या मुद्द्यांच्या अँगल आपल्याला हा इशू कामाचा आहे न्यूज काही कामाची नाही एन सीआरबीचा जो क्राईम रेकॉर्ड आहे त्यामध्ये नागालँड मध्ये एक्स्टॉर्शन खूप जास्त होतात होणारच आहे कारण की तिथं नागालँडच ते सगळं हे नागालँड जे म्हणता येतील इन्सर्जन्सी आहे आणि ते चालतंच त्याच्यावर हे एन्वयरमेंटची न्यूज की विउट जे म्हणता येतील एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट केल्याशिवाय तो रिपोर्ट केल्याशिवाय तुम्ही प्रोजेक्ट हाती नाही घ्यायला पाहिजेत हे स्टडी म्हणूनच कामाचं प्रत्येक इंडिव्हिज्युअल इन्सिडन्स आपल्यासाठी कामाचं नाही हॉशियन बार्गेन हे पॉलिटिकल आर्टिकल याचा आपल्याला काही गरज नाही फॉशियन बार्गेनचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचे जे मॉरल प्रिन्सिपल आहेत तुमचे जे नैतिक नीतिमत्ता आहे ती घाण ठेवून काहीतरी जगातल्या फायद्यांसाठी तुम्ही तुमची आत्मा घाण ठेवताय तुमची नीतिमत्ता घाण ठेवताय भौतिक सुखांसाठी असं पॉशियन बार्गेनचा अर्थ आहे कुठेतरी एसे मध्ये वापरू शकता यांचं म्हणणं आहे ग्लोबल पॅन्डेमिक ट्रीटी आपण करायला पाहिजे डब्ल्यूएओ थ्रू मग डब्ल्यू जी गाईडलाईन देईन मग दे, कधी दे, डिक्लेअर करायचं पॅन्डेमिक किंवा कसं करायचं मग ते रिस्पॉन्स प्रत्येक कंट्रीचा कसा राहील प्रत्येक कंट्रीच्या जबाबदाऱ्या काय राहतील जसं की काही चायना वगैरेने जे आहेत इसेन्शियल मेडिसिन जे आहेत तो मैं आपने का एक वा। जाला तर त्याचं एक्सपोर्ट थांबवला होता आपण नव्हतं थांबवला पण त्यांनी थांबवला होता मग या सगळ्या गोष्टीवर आपण एक आपली ट्रिटी असावी ज्यातून प्रत्येक गोष्टीचा एक एसओपी असावा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ज्याला म्हणतात तर असं थोडस यांचं म्हणणं आहे आता थोडस युटोपियन वाटतंय किंवा होई शकतं पण सगळेच देश आपला आपला फायदा पाहतात दरवेळेस काही ते जर का असा काही इश्यू आला तर एकदम हा ठीक आहे आमच्याकडे लोक मेले तरी चालतं पण आम्ही औषध एक्सपोर्ट करतो असं तर फारसं होणार नाही पाहू जर का हे झालं तर म्हणजे एक ज्याला म्हणता येईल आयडियालिझमच्या अँगलने थोडसं आहे किंवा कुठंतरी आपण लिहायला वापरू शकतो की हाऊ टू प्रिव्हेंट फ्युचर पॅन्डेमिक्स तर त्या अँगलमध्ये हे बोलू शकतो की हा एक ट्रिटी असावी स्टँडर्ड प्रोटोकॉल असावे सगळ्या देशांना काही बंधनं असावीत असं थोडस ही खूप जास्त जुनी डिबेट आहे आपण यामधून गेलेलो हो, आहोत किंवा सफर झालेलं आहे किंवा फायदा झालेला आहे जर का मदर टंग मधून शिकावं का इंग्लिश मधून शिकावं तर मदर टंग बेटर आहे आणि इंग्लिश ॲज अ सेकंड लँग्वेज म्हणून आपण शिकू शकतो असं थोडस या आर्टिकल मधून प्रतिपादन करण्यात आलंय तर ही जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आली ना त्यांना खूप जास्त डिबेट चालू आहे तर आता आणि ती खूप दिवस चालूही राहील पण डायरेक्टली असा प्रश्न येणं थोडं कठीण वाटतं कुठेतरी तुम्ही वापरू शकता फक्त याला अमेरिकेचे मिड टर्म इलेक्शन त्यांची ना आपली पद्धती कशी वेगळी ते आपल्याला माहितीची पॉलिटिक ते वाचलंच आहे आपण की त्यांचं कसं प्रेसिडेन्शियल आहे आपलं कसं ज्याला म्हणता येईल पार्लमेंटरी आहे तर त्यांनी थोडं सांगितलं की मिड टर्म इलेक्शन आहे तर मिड टर्म इलेक्शन का कामाचे आहेत कारण की जर का हाऊसवर प्रेसिडेंट एका पक्षाचा आणि हाऊस जर का त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही मग त्यांच्यात भांडणं होतात टसाल होते आणि मग त्यांचं बिल वगैरे पास होत नाही स्पेशली जे फायनान्शियल बिल असतात बजेट पास होत नाही आणि अधून मधून काही वर्षातून फेडरल शटडाऊन येत असतात अमेरिकेत शटडाऊन म्हणजे काय बिलच पास झालं नाही मग पैसेच नाही पैसेच रिलीज नाही झाले तर याला म्हणता येईल मग एम्प्लॉईंना पेमेंट नाही देऊ शकत तर मग असं शटडाऊन अनाऊन्स करतात त्यांचं गव्हर्नमेंट अधून मधून ह्या गोष्टी होत राहतात त्यांच्या काही वर्षात दहा वर्षात वीस वर्षात एकदा होतं असं तर, तर, तर म्हणजे जे स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर अमेरिकेत आहे प्रेसिडेंट ज्याला म्हणता येईल लेजिस्लेचर आणि सुप्रीम कोर्ट तर त्याचे हे तोटे आहेत फायदे तर आपण बघितले हे सगळं स्ट्रॅटिकचा सिलेबस आहे पण मग इंडियात आपण बघितलं की असं कधी होत नाही की म्हणजे ज्याला म्हणता येतील जर का भांडणं कितीही असले तरी ह्या गोष्टी काही थांबत नाही आपल्याकडे जर का बजेट पास नाही झालं तर गव्हर्नमेंटला डायरेक्ट रिझाईनच करावं लागेल कारण की पार्लिमेंट मध्ये मेजॉरिटी नाही तर काही अर्थच नाही किंवा स्पेशली लोकसभेत राज्यसभेला तर आपल्याकडे काही अधिकार नाही तर हे अनालिसिस दिलंय सगळं यातून नवीन असं काही नाहीये या सगळ्या अशा जुन्याच गोष्टी आहेत हे आपल्या कामाचं नाही हेक्लर्स व्होटो कॅन नॉट बी अलाउड तो जो हिजाबचा इश्यू सुप्रीम कोर्टात चालू आहे तर त्यामध्ये हेक्लर्स व्हिटो नावाचा एक कॉन्सेप्ट आलाय कुठेतरी एस ए जी एस टू मध्ये कुठेतरी वापरू शकता की जर का तुम्ही एखादा माणूस एखादी गोष्ट करतोय आणि त्यानंतर दुसऱ्याला उगाच त्रास होतोय आणि तो याला चिडवतोय किंवा त्रास देतोय किंवा म्हणतोय जर का तू असं असं नाही केलं किंवा समजा हे हिजाबद्दल काढलं तर मी जे म्हणता येतील मध्ये थोडा राडा करेन मग तसं पब्लिक ऑर्डर त्या अँगलने डिस्टर्ब होऊ नये म्हणून मग गव्हर्नमेंट काय म्हणाल हा ठीक आहे तुम्ही ती गोष्ट करूच नका हिजाब घालू नका तर मग तो आपण अलाव करायला नाही पाहिजेत असं थोडस यांची आर्ग्युमेंट आहे तर हे बघू आता यातून काय निघल पण हे जो एक कन्सेप्ट आहे क्लर्स स्विटो हो, तो थोडासा असा ध्यानात ठेवण्यासारखा आहे ट्रान्सजेंडर त्यांची जॉब पॉलिसी काय आहे त्यांना कोणत्या ज्याला म्हणता येतील जो ऍक्ट आपण आणलेला आहे ट्रान्सजेंडर पर्सन्स ऍक्ट तर मग ते व्यवस्थित फॉलो व्हायला पाहिजे इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे एलजीबीटीक्यू कम्युनिटीचे जे अधिकार कम्य। आहेत त्याबद्दलच मार्जिनल कम्युनिटी आहेत त्या आपल्या सोसायटीच्या आणि आपल्याला सुद्धा साठी सुद्धा थोडस सा कामाच्या आहे कुडनकुलम चा इश्यू आहे न्यूक्लिअर फ्युएल जे स्पेंट आहे वापरलेला आहे त्याचा व्यवस्थित डिस्पोजल चालवणे असं एलिगेशन आलेले आहेत लोकल लोकांकडून आणि तो इश्यू सुप्रीम कोर्टात सध्या सुरू आहे याच काहीतरी होईल तेव्हा बघू युनिफॉर्म सिव्हिल कोड उत्तराखंड मध्ये थोडस सुरू आहे जेव्हा त्याचं काहीतरी आलं फायनल तेव्हा बघू पुन्हा एकदा बांगलादेश त्यांचे फॉरेन मिनिस्टर ते काय म्हणतात आपले किती आहे हे काइंड ऑफ पॉलिटिकल कमेंट वाटतंय तेच हे आपण बोललोय की एफ सिक्सटीन ला मदत करत आहे त्यांचं रिट्रोफिट जे काही त्यांना कम्पोनेंट लागत असतील तो अमेरिका देतोय आणि पैसे घेऊन नाही तेच ग्रांट मधून देतोय फुकट देतोय हे जे नागांचा जो इश्यू आहे अजून तो पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नाही आहे जरी सॉल्व्ह झाली तरी साईन झाली तरी आणि वर अजून अग्रिमेंट होत नाहीये त्यांचं म्हणणं आहे आमचं इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशन असावं आमचा इंडिपेंडंट फ्लॅग असावा त्या गोष्टीवर ते अडकलेलं आहे आणि ते चालू आहे सध्या हे थोडं वाईल्ड लाईफ ट्रॅफिकिंगच्या अँगलने बघू शकतो एन्व्हायरमेंट मध्ये पण व्हायला नको किंवा वाईट आहे असंच आहे यामधून आपण एक्झाम मध्ये वापरू असं काहीच नाही Queen Elizabeth काही हे जे ब्लिंकिन आहेत सेक्रेटरी जे ऑफ स्टेट असतील अमेरिकेचे ते डिफेन्स वाले ते गेले आणि युक्रेन आणि सराउंडिंग देशांना दोन बिलियन देतो म्हणताय युक्रेनला जास्त देतील तर रशिया विरुद्ध डिफेन्स तयार करायला म्हणजे अमेरिका कसं फंड करते आणि बहुतेक त्यांची इच्छा दिसते तुम्ही तुम्हाला माहितच असेल की अफगाणिस्तान मध्ये जसे अडकले तसं आता रशियाला युक्रेन मध्ये अडकवून संपवायचं हे मॉनिटरी टूल्स अलोन कॅन बी टेम इन्फ्लेशन म्हणतात अलोन ते तर बरोबर आहे कारण की सप्लाय साईडचे इश्यूज इशूज आहेत क्रूड ऑइलची प्राइसच एवढी जास्त आहे तुमचं जर का काही आता ट्रॉट पोल्ड आहे वर्ल्ड मध्ये युक्रेनचा इशू चालू आहे कोविडचा प्रॉब्लेम आहे तर मॉनिटरी पॉलिसी म्हणजे पैसा काढून घेऊन लोकांच्या आधार हातातून तुम्ही इन्फ्लेशन नाही कमी करू शकत त्या गोष्टींमधलं जीवनावश्यक वस्तूंमधलं ते कसं कमी करणार आहे कारण दे की ते आता डेली लागणारच आहे तर हा इश्यू आहे आणि साईडला आपल्याला दिसतंय की हे बघितली न्यूज आपण सेव्हन्टी फाईव्ह बेसिस पॉईंट इंटरेस्ट रेट वाढवणार आहेत तर आता पाहू कोण आता कोण जिंकताय यामध्ये तर तेच डिजिटल लेंडिंग रुल्स आपण आणत आहोत आता त्या ॲप बद्दल आपण जे बघितलं त्याचं ऑइल फॉल होतोय कारण की चायनाने कोविड करप्स लावलेले आहेत आता त्यांची झिरो कोविड पॉलिसी कधीपर्यंत चालते त्यांनाच माहित हे अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आपण बघितली आणि हे आहे स्पोर्ट्स पेज तर हेच होतं आजचा न्यूजपेपर अनालिसिस थँक्यू